विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात अगोदर आजपासून आपली सीईटी सुरू होते. फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट ज्यांचा पेपर आहे त्या सगळ्यांना सह्याद्री ट्युटोरियल्स आमच्या परिवारातर्फे ऑल द बेस्ट बाळांनो. आपण झालेलीच आहे तयारी, आपल्याला आता पेपरमध्ये जाऊन काय फोडून यायचं म्हणजे तुमच्या भाषेत लक्षात घ्या म्हणजे पेपर आपल्याला चांगला जाणारच आहे. कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळालंय, मी तुम्हाला सांगितलंय आपण चांगलेच विचार दिले असतील काल रात्रभर, ओके, आणि ते विचार आपले काय म्हणूया आपण संस्कार बनणारच आहेत आणि आपल्याला पेपर सोपा जाणार आहे, ओके. आता उत्सुकता बाकीच्या मुलांना पण लागून गेलेली आहे की हे पेपर कसे आहेत नक्की, ओके, डिफिकल्टी लेवल कसे आहेत किंवा यावर्षीचे पेपर नक्की सोपे आहेत का अवघड आहेत. मी तुम्हाला काल दोन तीन दिवस एक रिक्वेस्ट करतोय सगळ्यांना की जसे तुमचे शिफ्ट होईल तसे तुमचे जेवढे प्रश्न लक्षात असतील ते इतरांबरोबर शेअर करा, भलेही कुठल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही कॉमेंट करा, ओके, जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न मुलांपर्यंत पोहोचतील. मी तुम्हाला सांगू का, ॲक्च्युली बघा मी दोन तीन दिवस हे विचार देत होतो आणि लकीली काल मी आपले राहुल सर आहेत आर जी लेक्चरर्स त्यांनी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता, लक्षात घ्या. बघा त्यांनी एक कम्युनिटी पोस्ट पण दिली होती. सुरुवातीला मी पण शॉक झालो की सर सगळेच प्रश्न सोडवून देणार आहेत म्हणतात कसं, ओके, हाऊ इज इट पॉसिबल म्हणूया आपण, म्हणजे हे कसं शक्य आहे, ओके. म्हणजे तुमच्या लक्षात आलं मला काय सांगायचं आहे ते की एक तर ऑनलाईन पेपर आहेत ते काय असे बाहेर नीट सारखा ऑफलाईन नाही आहे की जेणेकरून पेपर तुम्हाला मिळेल, मग सरांना प्रश्न मिळणार आहेत कुठून. मला मी करणारच होतो सरांना कॉल तोपर्यंत तो छोटासा व्हिडिओ त्यांनी अपलोड केला, त्यात त्यांनी क्लिअरली सांगितलं शॉकिंगली की सरच एक्झामला बसलेले आहेत 1600 रुपये त्यांनी भरलेत म्हणूया आपण. हे कशासाठी, आपल्यासाठी, स्टुडंटसाठी सरांनी ते केलं म्हणूया आपण. बघा ना तशी काय गरज लागली सांगा पेपरला जायची. आणि सांगतो सरांनी एक गोष्ट डिक्लेअर केली की सर अजून तरुण आहे तर, ओके, म्हणजे बघा तो गमतीचा मुद्दा जरा बाजूला जाऊ दे, फायद्याचं बोलूया आपण. काय होणार आहे बघा, लक्ष द्या, जरा थोडं गमतीचं आणखीन बोलूया बरं का, की बऱ्याच मुलांनी कॉमेंट केले की आमचं आता पर्सेंटाईलचं काय खरं नाही, सरच अपिअर होतात म्हणल्यावर पर्सेंटाईल हायर जाणार, सरांना तर काय 100% मिळणार, ओके. मी तुम्हाला सांगू का, सरांचा नक्कीच हेतू 100% मिळवून दाखवायचा नसणार आहे. ऑब्व्हियसली मॅथ्स केमिस्ट्री इकडं सर विचार करतील असं मला वाटत नाही, मी त्यांच्याशी काय बोललो नाही, सरांशी काय बोललेलो नाही आहे अजून. मेनली काय फिजिक्स, सर फिजिक्सचं ना त्या 1.5 तासात प्रॉपर ॲनालिसिस करतील. मग आज 2 वाजता तुम्ही आर जी लेक्चर्स चॅनल वाटलंच हा व्हिडिओ थांबून ते चॅनल बघा तुम्ही, आणि प्रीमियर ते काय रिमाइंडर असतो तो ऑन करा, लक्षात घ्या 2 वाजता व्हिडिओ बघायचा आहे. ज्यांचा आज पेपर नाही आहे त्या मुलांसाठी मी सांगतो, लक्षात घ्या, एक आयडिया येणार आहे तुम्हाला, विनाकारण भीती निर्माण झाली असेल ती सुद्धा कमी होण्यास नक्की मदत होईल. आणि सरांकडून क्वेश्चन मिळाले की मी पण नक्कीच एखादा तरी व्हिडिओ त्याच्यावर तयार करीनच अनालिसिसचा. मग आता सरांनी 1600 रुपये भरलेत, आय थिंक याचा अर्थ ते PCMला पण असणार आहेत आणि PCBला पण असणार आहेत, ओके. मग आपल्याला 2 पेपरचा अनालिसिस मिळणार आहे. आपण सगळ्यांतर्फे सरांना धन्यवाद म्हणूया आपण, ओके. आणि कसं माहिती आहे का की आनंद होतोय की बरेच जण प्रामाणिकपणे कष्ट घेत आहेत, काही वेळेस दुःख पण होतं की काही ठिकाणी जरा चुकीच्या गोष्टी घडत आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करूया, ओके. आता मेन मी तुम्हाला सांगतो सीईटीची एक्झाम आहे, ओके, खूप कष्ट घेतलेत आपण, पण तुम्हाला मी क्लिअरली ना 2 मिनिटं तुमचा वेळ घेऊन सांगणार आहे. इथं मी लिहिलं आहे लाईफ, ओके, आपलं हे जे जीवन आहे ना लक्षात घ्या, यात सतत आपल्या परीक्षा बघितल्या जातात, ओके, पण आनंदानं त्याला सामोरं गेलं पाहिजे. सांगू का, पैसा इम्पॉर्टंट आहे बाळांनो, पैसे कमवायचेच आहेत, मोठे मोठे पॅकेजेस पाहिजेतच, ओके, असं वाटतं सगळ्यांना. पण मी सांगू का, पैसा गरजेचा जरी असला, ओके, तरी अति पैसा आला म्हणून तुम्ही सुखी व्हाल असं पण नाही आहे. तुम्ही तुमचा आनंद शोधा. मी आता व्हिडिओ ना ऑन केला ना बाळांनो, लक्षात घ्या, मी तुम्ही बघितलं मी एक यूट्यूब ऑफ केलं, मी गेले ना 1.5-2 तास म्हणूया आपण हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर, लक्षात घ्या, ते योहानी नावाचे एक सिंगर आहे श्रीलंकेचे, योहानी डी सिल्वा, तिचं ते गाणं आहे. ॲक्च्युली गाणं खूप तसं 3-4 महिने जुनं आहे, खरं सांगू का, ते यूट्यूब शॉर्ट्स, ठीक आहे, इंस्टाग्राम रील्सवरती मी ते थोडं थोडं ऐकलं होतं पण मला ते कधी कळालं नाही, पण ॲक्च्युली मी काल ते गाणं पूर्ण ऐकलं. मग गेले 1.5-2 तास मी ते ऐकतोय गाणं, इतकं मला ते आवडलं, भलेही त्यातलं मला काहीच कळालं नाही आहे पण गाणं आवडलं. मी तुम्हाला सांगतो मी काय बोललो, मला ते गाणं आवडलं. मग हे लाईफ पण असंच आहे, तुमच्या अतिशय तुमची तुम्ही मेन
सांगू का मला ते म्युझिक बद्दल काय कळत नाही, मला ते गाणं कुठलं म्हणता पण येत नाही आहे, पण त्या गाण्याने मला आनंद दिला, हां माझा तणाव काय होता तो दूर झाला. लाईफमध्ये ना तणाव येतात ते दूर करायला लवकरात लवकर शिकलो पाहिजे. आपण ओपन अप व्हायला पाहिजे, लक्षात घ्या, तो तणाव वाढून देऊ नका ठराविक लेवलच्या पुढं कधीच. त्यासाठी तुमचे मित्र पाहिजेत, त्यांच्याजवळ तणाव दूर करता आला पाहिजे. आपले आईवडीलच सगळ्यात आपली जवळची मित्र असतात हे लक्षात ठेवा. ओके, काहीही झालं तर कुठलीही गोष्ट अगोदर आईवडिलांच्यावर शेअर करायची, ते तुमचा तणाव नक्की कमी करतात. माझा परत एक अनुभव सांगतो बाळांनो, अगदी खरा अनुभव आहे तो माझा. 10वीला मला खूप चांगले मार्क पडले. आता बरेच जण म्हणणार किती वेळा तेच सांगताय, पण वेळ आलेली आहे सांगायचे. 10वीला मला खूप कमी मार्क पडले. 11th मी फेल व्हायला सुरुवात झालो. ठीक आहे, मॅथ्समध्ये काहीच जमेना 11th 12th. आणि तुम्हाला सांगू का, मी 11th खोटे मार्क घरी सांगितले 84% मिळाले म्हणून, 10वीपेक्षा जास्त, सगळेच खुश होते. आणि 12th वेळेस तर असं झालं बरं का, की माझे काका आजोबा यांना वाटायचं मी काय मेरिट लिस्टमध्येच येतो आहे काय, तशा त्यांच्या गप्पा असायच्या, किती तणाव असेल ना माझ्यावर. पण शेवटी बाळांनो मी बोललो माझ्या वडिलांशी की नाही जमत हे, ओके अवघड आहे. मग वडिलांनी मला उलट सपोर्ट दिला, लक्षात घ्या. आम्ही क्लास चेंज केला, दुसरा खूप चांगला क्लास मिळाला. आता मला सांगू का तुम्हाला, मला एक सांगण्यास आनंद होतोय, मी हा विषय थोडा थांबवतोय. म्हणजे मला एक थोडक्यात काय सांगायचं आहे की आई वडील हे आपले सगळ्यात अगोदरचे मित्र आहेत, लक्षात घ्या. बाहेरच्या मित्रांपेक्षा ते आपल्या जवळचे आहेत, भले ते आपल्याला ओरडत असतील, काही वेळेस मारत असतील, लक्षात घ्या, पण तेच आपल्या जवळचे आहेत सगळ्यात. मग त्यांच्याजवळ नेहमी आपलं मनातलं आपण बोललं पाहिजे. म्हणजे पेपर झाला तर पेपर कसा गेला योग्य प्रकारे त्यांची डिस्कस करा, मग पुढं काय करता येईल काय ठरवा, मिळून ठरवा आणि याचा आनंद घ्या. हे जे लाईफ आहे ना, खरोखर यात खूप आनंद आहे, खूप. मी तुम्हाला सांगू का, गेले 3-4 वर्ष मी नित्यानंदात आहे. ओके, म्हणजे आमच्या फाउंडेशनचं पण नाव नित्यानंद आहे. जे मला ओळखतात ना त्यांना माहिती आहे की 3 वर्षापूर्वी मी खूपच चिडचिड असा होतो म्हणून आपण, पण नाही, मी आता कसं आहे, नित्यानंद आहे. मी फोन जरी आला कोणाचा तरी ना जय नित्यानंद म्हणतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नित्यानंद बाबा गणेशपूरला आहेत, लक्षात घ्या. आता होतं कसं बघा, की ज्याच्या त्याचा मानण्याचा प्रश्न आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, मी इथं लिहितोय श्री स्वामी समर्थ, माझी श्रद्धा आहे. ओके, पण याचा मध्ये मध्ये मी जय श्रीराम पण लिहायचो, जय शिवराय पण लिहायचो, सगळ्यांच्यावर माझी श्रद्धा आहे. पण याचा अर्थ मी काय एकदम असं एकदम मला म्हणायचं आहे, तुम्हाला कळालं असेल, तसं नाही आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांवर माझं प्रेम असतं, लक्षात घ्या. मुद्दा आता खूपच भटकत चाललाय. आता मुद्दा काय बघा, मेन, चला ठीक आहे, ऑल द बेस्ट, पेपर चांगला अटेम्प्ट करा, सर जे अनालिसिस देणार आहेत ते पण बघा, आणि कुठल्याच गोष्टीचा तणाव ठेवू नका हे मला सांगायचं. कोणत्याही गोष्टीत तणाव नको आहे, होतो अभ्यास होतो प्रॉपर, लक्षात घ्या. आणि मी ऑब्झर्व केलं, मी तुम्हाला सांगू का, बघा नीट लक्ष द्या मी काय सांगतोय, त्यांची रियालिटी आहे, लक्षात घ्या. हां, इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाल, ठीक आहे, कॅम्पस थ्रू ज्या झालं नाही ठीक आहे, थोडासा स्ट्रगल असतो, पण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाताना बाळांनो, तेव्हा तुम्ही कोणत्या कॉलेजमधून शिकला याला इम्पॉर्टन्स काही नसतो तुलनेत. ओके, तुमचे मार्क्स तर कोण विचारतच नाही, लक्षात घ्या, की 10वीला किती होते, 12वीला किती होते, स्कॉलरशिप मिळाली होती का, काही मॅटर करत नाही आहे तिथं. काय मॅटर करतं, तुमचं स्किल. हां, तुमचं स्किलच. मी तुम्हाला सांगू का, त्या मुलाचं नाव आठवत नाही आहे मला बरं का, बरोबर 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 4 ते 5, की त्या मुलाचा JEE स्कोर पैकीच्या पैकी, म्हणजे JEE मेन्समध्ये 360 पैकी 360, आता ती JEE मेन 360चीच असणार आहे, ॲक्च्युली आम्ही JEE काही घेतच नाही आहे, पण 360 मार्काचीच असणार आहे, पैकीच्या पैकी त्या मुलाला मार्क होते. ठीक आहे, IIT ॲडमिशन पण झालं. ओके, आणि त्याचा पण मी यूट्यूब शॉर्टवर्स व्हिडिओ बघितला होता, लक्षात घ्या, त्याचं पण एक चॅनल आहेच त्या मुलाचं, सिंग काहीतरी नाव आणि आडनाव सिंग आहे. तर तो जोपर्यंत पास आउट झाला होता 4th इयर काय असेल ते म्हणूया आपण, तोपर्यंत त्याच्या 2 कंपनीज होत्या आणि त्यांनी 1 करोड रुपयाचा टर्नओव्हर केला होता. हे पाहिजे बाळांनो, हां हे गरजेचं आहे. तुम्ही जर नोकरीसाठी इंजिनिअरिंग म्हणत असाल ना, ठीक आहे, तर काही उपयोग नाही आहे. सिरियसली तुम्ही दुसऱ्यांना जॉब द्या. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, हे जे जरा होऊ दे CET, आपण प्रत्येक मुद्द्यावर डिस्कशन करणार आहे, म्हणजे मी तुम्हाला पुढची रियालिटी काय आहे ते पण एक्सप्लेन करणार आहे. आता सध्याची कंडिशन आहे याच्यावर पण काय आपण बोलूया आपण, ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्या समाजात जे काय तणाव आहेत त्याच्यावर पण आपण डिस्कशन करूया. म्हणजे मला
तुमच्याशी कायम संपर्कात राहायचंय. आणि इंजिनिअरिंगसाठी M1 वाट बघा, लक्षात घ्या वाट बघा म्हणजे थोडक्यात वाट बघा. आम्ही लवकरच तुम्हाला त्यासाठी पण हेल्प करणारच आहे, गेल्या वर्षी सुद्धा केले होते, यावर्षी पण करणारच आहे. ओके, काउन्सिलिंगसाठी आहेच आम्ही. ओके, तर टेन्शन काहीही घेऊ नका. मीच खूप उत्सुक आहे रे, मलाच खूप उत्सुकता वाटते रे, लक्षात घ्या की भीती नाही आहे, बिलकुल भीती नाही आहे, उत्सुकता आहे. हां, पेपर कसा असेल त्याच्यात, पेपर छानच असणार आहे. फक्त होतं काय बघा की वाटतं थोडंसं मनातून म्हणूया आपण की म्हणजे तुमच्या तुम्हाला ना माझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय. जर रिझन सांगू का तुम्हाला, मी काल सहज बोललो होतो की मला गेट टुगेदर्स घ्यायचे आहेत, तर हजारोच कॉमेंट आहेत म्हणूया आपण असे की सर या आमच्या इथं, पंढरपूरला या, सोलापूर कसं काय विसरला तुम्ही, धुळ्याला या, जळगावला या, गोंदियाला या, नागपूरला या, सगळीकडे मला बोलवलं आहे मुलांनी. ओके, मग याच्यासारखा आनंद काय असेल सांगा बघू. मी खूपच खुश आहे, लक्षात घ्या. आणि कसं आहे बघा, मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो तसं पण की तुम्ही ना ॲक्च्युली क्लिक बेट करणारे भरपूर चॅनल असतील, व्ह्यूजसाठी काही बोलणारे पण चॅनल आहेत. मी कोणाचं नाव घेत नाही, कोणाला दुःख होणार नाही कधी, मी लक्षात घ्या. पण बेस्ट चॅनल आहेत ते तुम्ही नक्की फॉलो करा, बरं का? ठीक आहे, मग चांगला अभ्यास करा. आज दिवसभर तुम्हाला लेक्चर्स मिळणारच आहेत. ऑल द बेस्ट.